गुजरात सरकारने सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण क्षमतेने अर्थात 138.11 मीटर पर्यंत गेली असल्याने महाराष्ट्रातील नर्मदा काठावरील जवळपास 100 घरे पाण्याखाली गेली आहेत। मणिबेलीच्या शाळेला दोन्ही बाजूने सरदार सरोवरच्या पाण्याने घेरले आहे। आता पाणी जवळ आले आहे। साप विंचू मगरीचे भय आहे। मणिबेली चिमलखेडी मुखडी डणेल तालुका अक्कलकुवा या गावातील घरांना सर्वाधिक फटका बसला असून 100 कुटुंबांचे अजूनही पुनर्वसन होण्याचे बाकी असल्याने हे कुटुंब अजूनही नर्मदा काठावर असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने फुगवट्याचे पाणी गावात शिरत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान होत आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात न आल्याने या आदिवासी कुटुंबाचे हाल होत आहेत। सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अन्यथा नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। लॉकडाऊन तो आहेतच, कोरोना प्रादुर्भावामुळे आम्ही सोशल डिस्टन्सचं पालन करून एक दिवशी आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली हे राज्याच्या उत्तर टोकावर महाराष्ट्राच्या सातपुडा व गुजरात राज्याच्या विंध्य पर्वत रांगांमध्ये वसलेले मणिबेली गाव अत्यंत दुर्गम असून गावाला तिन्ही बाजूने नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयाचा वेढा, एका बाजूने घनदाट जंगल अशा बिकट परिस्थितीत 472 आदिवासी लोक वास्तव करीत आहेत। एकूण 78 घरे आहेत। आरोग्याची भीषण परिस्थिती दिसून आली। प्राथमिक आरोग्य केंद्र जागंठीचे उपकेंद्र मणिबेली गावात आहे। 2013 पासून सुरू करण्यात आले आहे। दवाखाना केवळ नावालाच आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधी नर्मदा काठावरील आदिवासी जनतेच्या आरोग्य संदर्भात उदासीन दिसून येत आहेत। मणिबेलीपासून नंदुरबार जिल्ह्याचे अंतर 140 किलोमीटर आहे। नर्मदा परिसरातील धडगाव तालुक्यातील 24 व अक्कलकुवा तालुक्यातील 9 असे एकूण 33 गावांना प्रत्येकी 1.84 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाने 3 पाण्यातील रुग्णवाहिका दिल्या आहेत। लाखो रुपयांचे खर्च करून योपयून कमिशनचे दोन्ही तरंग दवाखान्याचा वापर फारसा होताना दिसत नाही। गेल्या 5 वर्षात नर्मदा परिसरात 20 पेक्षा अधिक जणांना सर्पदंशाने जीव गमावला आहे। तसेच मणिबेली गावातील जीवन शाळेतील किरण वसावे वय 8, वनिता वसावे वय 7, वंती वसावे वय 7 या 3 विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे। परिसरात कुपोषण सिकलसेलच्या समस्या गंभीर आहेत। जिल्हा प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, मणिबेली।